तर शेतकरी मित्रांनो मागच्या व्हिडिओमध्ये एक सांगायचंच राहिलं तुम्हाला महत्त्वाची गोष्ट आहे ती जर का आपलं पहिलेच वर्ष असेल हे विरळणीचं आणि शेंडे तर असं असा लोकांचा विश्वास हा बसत नाही की बा उत्पन्न होईल की नाही होईल याची कुठेतरी मनात शंका वाढते तर तुम्ही असं करू शकता की तुमच्या शेतामध्ये आता जवळपास कपाशीमध्ये तुम्ही तू जर का लावत असाल तर तुमच्या कपाशीमध्ये जवळपास पाच ते सहा तास हे तुरीचे असणारच त्यामुळे तुम्ही पहिल्यांदा अनुभवासाठी जर का शेतातील पाच ते सहा तासापैकी एखाद्या किंवा दोन तासाची विरळणी करून तुम्ही शेंडे फुडू शकता आणि याचा अनुभव हा तुम्ही घेऊ शकता की जवळपास तुम्हाला बाकीच्या तासामध्ये आणि या शेंडे फुडलेल्या आणि विरळणी केलेल्या तासामध्ये काय फरक राहील हा तुम्ही अनुभव यावर्षी घेऊ शकता आणि पुढच्या वर्षी हे तंत्र तुम्ही तुमच्या शेतामध्ये जवळपास यूज करू शकता तुम्ही बघत आहे आता ही कपाशीमध्ये आणि जवळपास यांच्यामध्ये शेजारी शेतामध्ये एक सोयाबीनचं शेत आहे सोयाबीन थरळ विरळ झालेला आहे परंतु आपण पुढच्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे की आता हीची विरळणी झालेली नाही आणि शेंडेसुद्धा फुटलेले नाहीत तर पुढच्या व्हिडिओमध्ये आपण ही न विरळणी केलेली सोयाबीनमधली तूर आणि कपाशीमधली शेंडे फुडलेली तूर आणि विरळणी केलेली तूर यामध्ये काय फरक राहणार रा, आह आपण जवळपास तीन ते चार महिन्यांनी हा व्हिडिओ आपण नंतर दाखवणार आहोत नमस्कार